हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी तुमचा आणि माझा लाडका सेगमेंट घेऊन आली आहे, फोटो मागची गोष्ट. आणि माझ्याबरोबर आहे अभिनेत्री रुचिरा जाधव. रुचिरा कशी आहेस? मस्त. हॅलो. हा सेगमेंट ना मी खूप लोकांबरोबर केला आहे आणि सगळ्यांना असं खूप आवडतो तो सेगमेंट, कारण ना आम्हाला जेवढा आवडतो कारण त्या फोटोमागे काय आहे हे सगळं जाणून घ्यायला आवडतं आम्हाला. तर मी तुला काही फोटोज दाखवणार आहेत, तर त्या ते मी तुला आत्ता नाही दाखवणार. तर त्या फोटोमागे काय गोष्ट आहे किंवा ती व्यक्ती कोण आहे हे सगळं आम्हाला सांगायचं. रेडी? येस. पहिला फोटो आहे. सो ही माझी बहीण आहे ऋतुजा जाधव. आणि हा फोटो बघून तरी जे कोणी फॅन्स आहेत, जे ऑडियन्स आहेत, त्यांना खूप प्रश्न पडतो म्हणजे मोठी कोण विचारतात. आता हा बघूनच त्यांना कळेल की मोठी ही मी आहे आणि ही छोटी ऋतुजा जाधव म्हणजे माझी छक्कू. छक्कू म्हणते मी तिला. सो एक किस्सा झाला होता तो मी सांगू इच्छिते की आय वॉज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट हर. म्हणजे अजूनसुद्धा मी म्हणते की शी इज माय सोलमेट, फर्स्ट सोलमेट ऋतुजा जाधव. तिचं लग्न झालं आहे आता, पण मी जे व्हिडिओज पण केले संगीतला तिच्या, त्याच्यात मी डिक्लेअर केलं होतं तिच्या नवऱ्यासमोर, तुम पे पहला हक मेरा था है और रहेगा. सो तसं सगळं आमचं एकूणच रिलेशन आणि बॉन्ड आहे. लहानपणी जसं मी म्हटलं की आय वॉज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट हर, तिला कोणी चिडवलेलं आवडायचं नाही. सो तिचं नाव छकुली आहे ना, तर तिला चिडवायचे, चकली वगैरे काही म्हणायचे. आणि मी लहान असताना एवढं भांडलेले त्याच्याशी, म्हणजे आय वॉज व्हेरी शांत आणि ती खूप मस्तीखोर असं होतं. बट तेव्हा मी मग फायटिंग झाली होती माझी तेव्हा, आणि तिला कोणी चिडवलेलं मला अजिबात आवडायचं नाही. व्हेरी प्रोटेक्टिव्ह सिस्टर. हो, तिच्या बर्थडेचा आहे हा फोटो. हो, आणि हे जर बघशील की कपडे, म्हणजे मला हे फूल वगैरे मी घातलंय सगळं मॅचिंग लागायचं. तेव्हा हम आपके अकाउंट रिलीज झाला होता आणि पर्पल कलरची माधुरी दीक्षितची जी साडी होती, तर मला साडी पाहिजे होती, साडी काही मिळाली नाही मला ती, त्यामुळे मला ड्रेसवर भागवलंय. छकुलीचाच फोटो आहे का हा? बापरे. हो, छकूच आहे ती आणि छकू मोठी झाली आहे. मी आहे तशीच आहे. ऋतू की शादी, ऋतू की हल्दी जर तुम्ही बघितलं तर तिच्या हळदीचा फोटो आहे. आणि जर तुम्ही बघितलं माझा चेहरा आणि माझे डोळे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला सगळं समजून जाईल फोटोमागची गोष्ट. समहाव मी ना खूप एक्सप्रेस करायचे इन्स्टावर आधी, फक्त याच्याबद्दल म्हणजे माझ्या फॅन्सना अपडेटेड ठेवायचं, किंवा ती एक माझी हॅबिट बनून झालेली की मी सगळं टाकायचं की व्हॉट आय फील, यु नो, आय यूज टू राईट विथ माय हॅशटॅग रुचिरा सेज. बट याच्याबद्दल ना मला खूप लिहायचं होतं, बट मी समोर काहीच लिहू नाही शकले कारण ते सगळं माझ्या मनात आहे आणि माझ्या डायरीला माहिती आहे ते सगळं, त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे गोष्ट तर खूप आहे, ओनली एल्डर सिस्टर कॅन अंडरस्टँड दॅट. आत्ता जर तिला एखादं काही सांगायचं असेल किंवा ते लिहिता आलं नाही पण आत्ता सांगायचं असे वन लाईनर काही असेल तर नक्की सांग. काय नाही, माझं प्रेम म्हणजे प्रेमापेक्षा पलीकडे आहे तिच्याकडे. आय डोंट नो, कोणाचंही जगात जेवढं प्रेम नसेल कोणावर तेवढं माझं ऋतुजावर प्रेम आहे. शी इज माय बेटर हाफ, शी इज माय सोलमेट, आय एम नथिंग विदाऊट हर. क्या बात आहे, किती भारी किती भारी. या सगळ्या कोण आहेत? जेव्हा मला विचारतात ना की फ्रेंड्सबद्दल, तेव्हा मला फ्रेंड्स आहेत, माझे स्कूल फ्रेंड्स आहेत, कलिग्स आहेत, आता इंडस्ट्रीमधले आहेत, बट जो एक फ्रेंड्ससाठीचा जो कॉर्नर असतो ना खास, तो यांच्यासाठी आहे. या माझ्या बहिणी आहेत वीरेज आणि सगळ्या छोट्या मोठ्या, मी त्यांची दीदी आहे जरी वाटत नसले तरी, आणि त्या माझ्या एरवी हां त्या दीदी असतात, मला सांगत असतात दीदी हे कर ते कर. दीदी हा शब्द सोडला तर बाकी सगळं टोन त्यांचा मोठ्या बहिणीचा असतो. सो बऱ्याच गोष्टी त्या मला सांगत असतात, दीदी असं पाहिजे तसं पाहिजे. आणि माझी फॅमिली माझी सपोर्ट सिस्टीम आहे, म्हणजे मी काहीही कुठलाही प्रोजेक्ट करत असेन तर त्यांना जितका आनंद होतो ना ते बघून मला समाधान मिळतं आणि ती गोष्ट मला स्ट्रेंथ देते, ऊर्जा देते काम करायला अजून छान. सो या माझ्या फ्रेंड्स आहेत, फ्रेंड्स फॉर एव्हर वीरेज. हा एक पुढचा जो फोटो आहे ना तो आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण येस आम्हाला माया आमची इथे मिळाली आहे. या फोटोच्या तर खूप आठवणी असेल, पण या सिरियलच्या खूप आठवणी असेल ना? खूप खूप खूप, म्हणजे आय एम व्हेरी ग्लॅड टू टेल दॅट की आम्ही अजूनसुद्धा टचमध्ये आहोत, आम्ही अजूनसुद्धा भेटतो. सगळ्यांची वेगवेगळी कामं सुरू झाली आहेत, तरी वर्षात ना एकदा जरी भेटलो ना आम्ही तरी तेच तोच बॉन्ड असतो कायम, आणि मग पूर्ण कल्ला असतो आणि मग सगळ्या आठवणी वगैरे खूप छान वाटतं. केला आठवत आहे? हो, आमची शो संपत आला होता जेव्हा आम्हाला कळलं होतं. सो तो एक खूप इमोशनल फेज सुरू होता. बट अनिता ताई यांनी म्हणते मी तिला,
सो ती शी इज लाईक ती एकदम सगळं व्यवस्थित ना, कितीही कोण इमोशनल झालं तरी ती चेअरफुल ठेवण्याचा प्रयत्न करते. अभी इज लाईक अ व्हेरी बडी बडी, त्यामुळे सगळं सॉर्टेड असायचं सेटवर. सो मी खूप इमोशनल झाले होते आणि त्यांनी त्या मोमेंटला मला थोडं चेअरफुल केलं होतं, चिअरअप केलं होतं आणि मग देन वी क्लिक द सेल्फी, असा तो मोमेंट होता. आणि हा खरंच आठवणीतला फोटो आहे, म्हणजे ही पुन्हा तुम्ही करू शकत नाही, पण ह्या फोटोमुळे कायम आठवण राहील. एक हा फोटो आहे का काय मला सांग आता तू, हे काय? सो हे एक स्कल्पचर आहे आणि हे मी बनवलं आहे, त्यामुळे हा जो आहे ही मी आहे पिंक फ्रॉकमध्ये आणि विथ शॉर्ट हेअर. ही ऋतुजा आहे, तिचा सेम असा ड्रेस आहे आणि माझ्याकडे सुद्धा सेम असा ड्रेस आहे. आणि हा आहे माझा गुंडू, म्हणजे हा ॲक्च्युली आमचा नेबर होता आणि तो खूप लहान असल्यापासून आमच्याकडे असायचा. सो देन ही गॉट शिफ्टेड टू अनदर प्लेस, त्यामुळे तो एक खूप इमोशनल मोमेंट होता. सो जरी नेबर असला तो ही इज, म्हणजे वेन आय लव्ह समवन तर मग ते कनेक्शन इट इज लाईक इटर्नल बॉन्ड. आणि माझा अजूनसुद्धा तो आता मोठा झाला आहे बराच, बट तरीसुद्धा अजून माझं त्याच्यावरचं प्रेम तसंच आहे. आणि प्रत्येक बर्थडेला त्याच्या मी काही ना काही त्याला गिफ्ट देत असते, काही बनवून वगैरे, जे एक काय म्हणतात त्याला माझा टच असेल, नॉट जस्ट काहीतरी मटेरियलिस्टिक. सो एका बर्थडेला मी त्याच्या, कोविड होता आणि आम्ही भेटू शकत नव्हतो आणि ही वॉज फॉलोईंग द रिस्ट्रिक्शन सो व्हेरी मच ना, की तो तिथे बसला होता आणि मी त्याला असं गिफ्ट दिलं होतं लिटरली. सो तसं होतं की ती एक फेज होती ना, तो एक फेज होता की जेव्हा आपण आपल्या काय म्हणतात ते लव्ड वन्सना हकसुद्धा करू शकत नव्हतो. सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फेज आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं काय करूया, मग हे एक बनवलं मी. एक दोन तीन दिवस लागले मला हे बनवायला. आणि सो इट डिस्क्राइब्स आर रिलेशन, की ऋतुजा माझं आणि त्याच्यासोबतचं आमचं रिलेशन कसं आहे लहानपण. म्हणजे मी लिटरली त्याच्यासोबत बालपण पुन्हा जगले आहे, त्यामुळे येस इट इज अ व्हेरी स्पेशल पिक्चर फॉर मी. क्या बात, खूप सुंदर आहे. आणि हे एक लास्ट फोटो आहे माझ्याकडे. येस, यांच्याबद्दल काय बोलू मी, म्हणजे ते विचारतात ना मला की सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे, तर आई वडील हे बोलायचं तरी कसं, ते तर ऑफकोर्स आहे. म्हणजे माझ्यासाठी माझ्या आई वडिलांची जागा ही देवाच्या ठिकाणी आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत असतात. म्हणजे वेन आय स्टार्टेड जर्नी इन दिस फील्ड, यु नो, तर तेव्हा म्हटलं की कोणालाही या फील्डबद्दल काही माहीत नव्हतं. सो त्यांना असं वाटायचं की कसं होईल काय होईल. आणि जेव्हा आपण अभ्यासात हुशार असतो ना, तेव्हा आई वडिलांना वाटत असतं की आपण छानपैकी नोकरी करावी किंवा यु नो एक प्रॉपर शिक्षण कम्प्लीट करावं. सो मला अभ्यासाची आवड होती, त्यामुळेच मी माझं मास्टर्स कम्प्लीट केलं सायन्समध्ये. तिथेसुद्धा मी कॉलेजमध्ये सेकंड वगैरे आले, बट त्यामुळे त्यांना तेच वाटत नव्हतं की याच्यामध्ये करिअर करू द्यायचं का वगैरे. पण त्यांनी कधीच सांगितलं नाही मला, कधीच थांबवलं नाही की हे कर ते करू नकोस, अजिबात नाही. दे मेड मी बिलीव्ह इन माय सेल्फ, की तुला जे वाटतं ते तू कर आणि विश्वास ठेव स्वतःवर. आणि दे बिलीव्ह इन मी आणि त्यामुळे मी हे करू शकले सुरुवातीला. येस, काय म्हणतो आपण, एक कमिंग फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली बऱ्याच गोष्टी असतात आपल्याला, खूप बिंग अ एल्डर डॉटर इन फॅमिली खूप गोष्टी असतात, जबाबदाऱ्यासुद्धा असतात. येस, अप्स अँड डाऊन्स होतेच, थोडंसं काही ना काही कुठेतरी फिसकटायचं सुद्धा, आय बी व्हेरी ऑनेस्ट. बट ॲट दी एंड ऑफ दी डे दे सपोर्टेड मी, दे आर माय सपोर्ट सिस्टम. आणि नॉट जस्ट माय मॉम अँड डॅड, माझी होल फॅमिली, मम्मीकडची पप्पांकडची, एव्हरीवन इज लाईक सो प्राऊड ऑफ मी काहीही मी जेव्हा करते तेव्हा. आणि अगेन आय विल से दॅट ती गोष्ट मला स्ट्रेंथ देते आणि ॲड्स टू माय स्ट्रेंथ अँड पॉवर, आणि सो आय कॅन डू इट व्हेरी नाईसली. थँक्यू रुचिरा, थँक्यू सो मच. आणि खूप मजा आली तुझ्याबरोबर हे सेगमेंट करून. मला खात्री की असंच तू फोटो सोशल मीडियावर शेअर करत जा, आणि म्हणजे आम्ही त्याच्यामागची गोष्ट विचारायला तुला नक्की येऊ. नक्की नक्की, मलासुद्धा खूप मजा आली तुमच्याशी सगळं गप्पा मारून आणि शेअर करून. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.